नमस्कार। भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि तसेच आमदार नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांची पत्रकार परिषद आज पार पडली। त्यांनी या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली की मी उद्या जाहीर सभेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। दरम्यान निलेश राणे हे कुडाळ मालवण मधून ठाकरेंच्या वैभव नाईक यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणार आहेत। त्यांनी म्हटलं आहे की मी राजकारणात नेहमीच प्रोटोकॉल आणि शिस्त पाळणारा नेता आहे। माझं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो। सध्या डोक्यातही तेच आहे। मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे। आतापर्यंत मी जे काही केलं ते पक्षहिताचं होतं असं मला वाटलं। स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम तेव्हाही होतं आणि आजही आहे। काँग्रेसमध्ये असताना सुद्धा बाळासाहेबांना कधीच विसरलो नव्हतो। बाळासाहेब कायमच आमचं दैवत राहिले आहेत आणि राहणार असं निलेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे। परंतु हेच निलेश राणे यांनी काही वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यांनी या व्हिडिओमध्ये काय म्हटलं बघूयात। तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल। जगा आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही। शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली। फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून। मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही। माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही। त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होता बाळासाहेबांना, अनेक वेळेला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले। तुम्ही त्यांना विचारा, कधी ते सांगतील सुद्धा, घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा। आता यावरूनच सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। ज्यांनी बाळासाहेबांबद्दल घाणेरडी भाषा वापरली त्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश द्यायला लाज वाटत नाही का? सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांवर अपशब्द वापरले आणि त्यांना घेतलं म्हणून शिवसेना सोडले म्हणणारे आज कुठे आहेत? लाज वाटायला पाहिजे शिंदेंना, असे अनेकानेक प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात सोशल मीडियावर येऊ लागले आहेत। त्यामुळे निलेश राणे यांचं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यावरून तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।